नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसने भाजपाचा पराभव करीत मोठे यश संपादित केल्याने पंढरपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. नांदेड महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय खेचून आणल्याने पंढरीच्या शिवाई चौकामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष व्यक्त केला. यावेळी बोलताना काँग्रेस पदाधिकारी म्हणाले की काल नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं काँग्रेसला यश मिळालं आहे आणि त्या ठिकाणी जनतेने पूर्णपणे भाजपला नाकारलेलं आहे. भाजपने आजपर्यंत जनतेने दिलेला त्रास, नोटाबंदी असेल, महागाई असेल, अजून GST या सर्व बाबींमध्ये भाजप सरकार जे अपयशी ठरलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून काल नांदेडच्या जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारलेलं आहे व तिथे अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली पूर्ण स्पष्ट बहुमत हे काँग्रेस सरकारला दिलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी पंढरपूर शहर युवक काँग्रेस, काँग्रेस सर्व काँग्रेस, OBC सेल याच्या वतीने आम्ही इथे आनंदोत्सव साजरा करत आहोत. आणि हा तर खरं तर हा भाजपचा पडता काळ सुरू झालेला आहे. एवढेच या ठिकाणी नांदेडपासून त्याची सुरुवात झालेली आहे. नांदेड एक झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे तसं म्हणण्यापेक्षा भारत अभी झाकी आहे असं म्हणायची खरं तर वेळ आली आहे. आणि भाजपमुक्त भारत होण्याच्या दिशेने ही वाटचाल आहे एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो.